त्यांची सालाबादप्रमाणे चतुर्थ पुण्यतिथी महोत्सव बुधवार दिनांक 29/4/2015 ते गुरुवार दिनांक 30/4/2015 रोजी या कालावधीत संपन्न होत आहे. अतिशय या कार्यक्रमाची आणि पुण्यतिथीच्या महोत्सवाची जोरदार या ठिकाणी तयारी चालू आहे. या कार्यक्रमासाठी भाविक भक्त प्रचंड संख्येमध्ये येत असतात. पूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त या कार्यक्रमासाठी या पुण्यतिथीला उपस्थित राहतात, कारण बाबांचं जे अलौकिक कार्य आहे, मोठं सत्कार्य आहे. बाबाच्या जीवनावर आणि त्यांच्या कार्यावर अनेक भावी भक्त मोठे प्रभावित आहेत, आणि म्हणून महाराष्ट्रातून आणि पूर्ण भारत देशातून या कार्यक्रमासाठी पुण्यतिथीला भावी भक्त येतात. पहिल्या दिवशी श्री हरिभक्तिपरायण राष्ट्रीय संत बद्रीनाथ महाराज तनपुरे पंढरपूर यांचं रात्री 9 ते 11 हरिकीर्तन होणार आहे एकादशीच्या निमित्ताने, वैशाख शुद्ध एकादशीच्या निमित्ताने. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 तारखेला गुरुवारी श्री हरिभक्तिपरायण सुदर्शन महाराज सांगवी यांचं सुसराव्याचं कालचं कीर्तन होणार आहे. त्यानंतर स्वर्गवासी आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब म्हणजे महाराष्ट्राचा आत्मा आणि देशाचं नाथ गोरगरिबाचा खरा नायक असे मुंडे साहेब यांची आत्मजा लोकनेत्या पंकजाताई मुंडे पालवे याही या कार्यक्रमाला आणि बाबांच्या पुण्यतिथीला आवर्जून असे उपस्थित राहणार आहे, आणि बाबांचं दर्शन करून आणखी जोमाने ते या समाजाच्या कार्याला सुरुवात करणार आहे. सामाजिक कार्य आणि गोरगरिबांचं दुःख दूर करणं हेच त्यांचं ध्येय आहे, आणि हीच खरी मुंडे साहेबांना श्रद्धांजली आहे, आणि मुंडे साहेबांची इच्छा पूर्ण करणं हीच त्यांच्यासह ताईसह सर्व कार्यकर्त्याचं एक कर्तव्य आहे, आणि या उद्देशाने त्या कार्याला समरस झालेले आहेत. त्यांची इच्छा या ठिकाणी आणखीन बलवत्तर होणार आहे, आणि सद्गुरू नारायण महाराज यांचा आशीर्वाद यांची पाठीशी आहे. या कार्यक्रमासाठी आदरणीय प्राचार्य रामजी शिंदे गृहराज्यमंत्री तथा अहमदनगर पालकमंत्री आणि आदरणीय माननीय आमदार माधवरावजी जानकर साहेब हेही या कार्यक्रमाला आवर्जून असे मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमासाठी भाविकांची प्रचंड अशी गर्दी होणार आहे, आणि या सर्व समाजाला ते या ठिकाणी मार्गदर्शन करतील. त्यानंतर या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम सालामातप्रमाणे दरवर्षीच होत असतो, याही वर्षी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे, त्याचीही तयारी चालू आहे. मंडपाचं कार्य चालू आहे, 200 बाय 250 या ठिकाणी असा मंडप भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये येण्याचं काम चालू आहे. बाकीच्या सर्व तयाऱ्या चालू आहेत, चिकित्सालय, सुरक्षा व्यवस्था आदी जे जे काही या ठिकाणी आवश्यक आहे ते सर्व कार्यक्रमाचं नियोजन त्या कार्याचं नियोजन चालू आहे. कार्यक्रमासाठी
या कार्यक्रमासाठी सर्व भावी भक्तांनी उपस्थित राहावे असं सर्वांना एक सूचना आहे आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. सद्गुरु आपलं श्रद्धास्थान सतगुरु नारायण महाराजांचं दर्शन करून स्वतः एक भाग्यशाली बनावं अशी सर्वांना एक माझी विनंती आहे, सूचना आहे.